आपल्या मुलाला शाळेतून दुचाकीवरून घरी घेऊन येत असताना उड्डाण पुलावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात पाठी मागून आलेल्या आयशर ट्रकनं धडक दिल्यानं दुभाजकावर पडून आई समोरच तिच्या दहा वर्षीय करुण अंत झाल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास सिन्नर फाटा इथं घडलेली आहे वरद गणेश चिखले असं या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शालेय विद्यार्थ्याचं नाव असून या अपघातात त्याची आई संगीता चिखले देखील गंभीर जखमी झालेले आहेत उड्डाणपुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांची दुरुस्ती पालिका प्रशासनाकडून करण्यास टाळाटाळ करण्यात आल्यानं अखेर गुरुवारी या खड्ड्यांमुळे लहानग्या वरदचा जीव गेलाय या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून पालिकेच्या या असंवेदनशील कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलेला आहे वरधा शहर पोलीस दलातील कर्मचारी गणेश चिखले यांचा लहान मुलगा होता तो जेलरोड येथील के एन केला शाळेत पाचवीत शिक्षण घेत होता त्याचा गुरुवारी पेपर होता पेपर झाल्यावरती त्याची आई संगीता चिखले या त्याला शाळेतून घरी घेऊन येत होत्या उड्डाणपुलावरील सिन्नर फाटा त्यांच्या दुचाकीला पाठी मागून आयशर ट्रकनं धडक दिली यामुळे संगीता चिखले या दुचाकीसह दुभा पडल्या या अपघातात मायले गंभीर जखमी झाले वरदच्या पायांसह डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला स्थानिक नागरिकांनी त्वरित सिन्नर फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्यानं त्याचा मृत्यू झाला रात्री आठला वरदच्या पार्थिवावर चेडी गावातील दारणा तीरावरील स्मशानभूमीत शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले मात्र या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते